मला एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे ओळख करून देण्याचं दायित्व देण्यात आलेलं आहे. आमच्या बाहोच्या 21-22 अध्यक्षा एक अष्टपैलू एक व्यक्तिमत्व आहे आणि त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. एक नावाजलेल्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचं जीवनप्रवास हा आर्मीपासून सुरू झालेला आहे. मॅडम ह्या संचालक आहेत श्रीपूर्वा नर्सिंग होमच्या आणि कलर किड्स प्रीस्कूलच्या पण त्या संचालक आहेत. त्यांचं NOGSच्या गोल्ड मेडलिस्ट आहेत 2019-20 आणि राष्ट्रीय गायनिक फॅकल्टीच्या त्या फॅकल्टी आहेत. तसंच फॅकल्टी रिजनल अँड लोकल गायनिक प्रेसिडेंट आहेत विदर्भाच्या त्या हे आहेत आणि लाईफ मेंबर आहेत NOGS फॉक्सी IMA IMS MSN बाहोच्या त्या ह्या वर्षीच्या प्रेसिडेंट आहेत. AMF आणि BHSच्या पण त्या लाईफ मेंबर आहेत. चांगल्या होस्ट आहेत, चांगल्या गायिका आहेत आणि डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे, हंबल पर्सनॅलिटी आहे. सर्वांना घेऊन चालण्याची त्यांची म्हणजे जमेची बाजू आहे ही. अशा या आमच्या डॉक्टर त्रिशला मॅडम यांना मी या विचारपीठावर स्वागत करते आणि त्यांनी आपले 2 मांडावे असं होतं. सर्वप्रथम संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार क्रांतिसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वप्रथम माझे विनम्र अभिवादन. आपण सर्वांना नमोबुद्धाय, जय भीम आणि नवीन वर्षाच्या नूतन वर्षाच्या 2022 शौर आणि त्यासोबतच आपल्या शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बाहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन च्या वतीने मी आपण सर्व उपस्थित ऑन द डायस ऑफ द डायस सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम लेट मी टेक दिस अपॉर्च्युनिटी. सर्वप्रथम मी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन नवा नकाशा लष्करी बाग डॉक्टर मिस्टर शशिकांतजी हुमणे यांचं मी स्वागत करते. सर आपलं खूप अभिनंदन. तसेच बहुजन हिताय संघाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचं इंट्रोडक्शन म्हणजे सूरज को रोशनी दिखाने जैसा आहे. डॉक्टर शंकर खोब्रागडे सर ह्यांचं मी सुद्धा स्वागत करते. त्याचप्रकारे आज उपस्थित असलेल्या मंचावर मनीषा बौद्ध या UCN चॅनल बौद्ध चॅनलच्या चीफ आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आजच्या आमच्या या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त जे उद्बोधन व्याख्यान आहे त्याला लाभलेले आमचे माननीय मान्यवर आमच्या ताई म्हणजेच आमच्या डॉक्टर प्रोफेसर डॉक्टर सरोज डांगे शामकुवर मॅडम आपलं सुद्धा इथे स्वागत आहे. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करावं. तसेच आमचे बंधू डॉक्टर प्रोफेसर डॉक्टर पुरणचंद्र मेश्राम सर ते अगदी फार लांबून येत आहेत. त्यांचं घर एका कोपऱ्याला आहे एअरपोर्टकडे आणि आपण या साईडला आहे. सकाळची वेळ आहे, थोडी थंडी आहे म्हणून ते बस पोहोचतच असतील. त्यांचंसुद्धा आपण मनपूर्वक सगळ्यांनी जोरदार तळ्याने स्वागत करून घ्यावं असं मला वाटते. त्याचप्रमाणे आमचे भंतेजी महाथेरो ज्ञानदीप भंतेजी ते आले, त्यांनी आपली बुद्धवंदना आपण सर्वांना अर्पित केली आहे. त्यांचेसुद्धा आपण आभारी आहोत, त्यांचेसुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. आज उपस्थित इथे सगळे जे बंधू आणि भगिनी माझ्या बसलेल्या आहेत डॉक्टर आंबेडकर मिशनला ह्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वतीने
सगळ्यांनी आपल्या स्वतःसाठी एक जोरदार टाळ्या वाजवायच्या नवीन वर्षाच्या सुद्धा. शौर्य दिनानिमित्त मला काही बोलायचं, मला कारण आपल्यासोबत दोन इतके माननीय व्यक्ती आहेत, त्यांनी त्यांच्याकडनं ऐकून घेणे हे आपलं कर्तव्य आहे आज. आणि ह्यात थोडासा इतिहास म्हणजे असा की जिथे 28,000 पेशंटनी ज्यांच्या अपोजिट फायटिंग केली होती इन द इयर 1818 आणि तिथे आपल्याला जे शौर्य मिळालेलं आहे आपल्या लोकांना, त्याबद्दलचा आजचा हा दिवस आहे जिथे प्रत्येक 1 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेट द्यायचे शौर्य दिन म्हणून. तर आजचा असा हा दिवस साजरा करण्याकरता आपल्याला लाभलेले जे आपले वक्ते आहेत ते आपल्याला नक्कीच खोलापर्यंतचं मार्गदर्शन करतील. आणि आपल्याला ज्यांनाही ह्याची संपूर्ण माहिती हवी असेल ते सगळी आपली परिपूर्ण करतील अशी माझी अपेक्षा आहे. परत एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या वतीने बहुजन हिताय संघ, आंबेडकर मिशन, UCN चॅनल आणि माझे सगळे वक्ते आणि दर्शक यांचं मनपूर्वक एकदा परत स्वागत करते. जय भीम, नमो बुद्धाय. थँक्यू सो मच. यानंतर आपल्याकडे ज्या आजच्या स्पीकर आहेत तर त्यांचं इंट्रोडक्शन करण्याकरता मी SP चव्हाण साहेब विनंती करतो. त्यांनी डॉक्टर सरोज डांगे ज्या आंबेडकर थॉट्स विभागामध्ये प्राध्यापिका आहेत त्यांचं परिचय देण्याकरता मी त्यांना आमंत्रित करतो. सर्वांना सगळे जयंती नमो बुद्धाय आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक मंगलकामना शुभकामना आहे. आज आपल्याकडे 1 जानेवारी निमित्ताने शौर्य दिनानिमित्ताने आपल्याकडे आपल्या ज्या व्याख्याता आहेत त्या आपल्याला लाभलेल्या डॉक्टर प्राध्यापिका सरोज डांगे सोमकुवत यांचा परिचय मी आपणास देऊ इच्छितो. कारण प्राध्यापकांचा परिचय देणं थोडं कठीण असतं. कारण कठीण का असतं याचं देखील माहिती असणं आवश्यक आहे. कारण ते एज्युकेशनल फील्ड्समध्ये त्यांचे रिसर्च सुरू असतात आणि रिसर्च सुरू असताना काही रिसर्च आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्यांच्या बातम्या देखील आपल्यापर्यंत माध्यम आपल्याकडे माध्यम तर नाही परंतु एक माध्यम आता 1 वर्षापासून फार ॲक्टिव्ह झालेलं आहे, त्यामध्ये आपल्या बातम्या येतात, तर त्याच्या देखील आपण लाभ घ्यावा. तर हा अल्प जो परिचय माझ्याकडे आलेला आहे कारण की डॉक्टर साहेबांनी मला दिलेलं आहे आणि मला जे माहीत होतं ते मी न वाचता सांगणार होतो, परंतु हा परिचय मला डॉक्टर साहेबांनी दिल्यामुळे मला आता वाचून सांगणं बाध्य झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. जसं मी सुरुवातीला शिक्षण म्हटलेलं आहे, DSC LLB MA डॉक्टर आंबेडकर विचारधारा, बुद्धिस्ट स्टडी MPhil, PhD डॉक्टर आंबेडकर विचारधारा हे शिक्षणाचे झालेलं आहे. त्यांनी हे व्यवस्थित लिहिलेलं आहे. त्यांनी नेट आंबेडकर विचारधारा, बुद्धिजम, जैनिजम, गांधी विचारधारा आणि पीस स्टडीज बहुतांश सर्व रिलिजन्समध्ये देखील त्यांनी आपला अध्ययन केलेलं आहे. MA बुद्धिस्ट स्टडीजमध्ये विद्यापीठातून सर्वप्रथम आल्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून 3 सुवर्णपदके प्राप्त, त्यातील 1 सुवर्णपदक अभिधम्म पिटक ह्या विषयावरील आहे. नागपूर विद्यापीठातील डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभागात मागील 14 वर्षापासून अध्यापनाचे कार्य सुरू आहे. 3 वर्ष UGC 12 प्लॅन पोस्टवर असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत 2014-2017. बुद्ध आंबेडकर तत्वज्ञानाच्या संलग्न लेख व पेपर प्रकाशित तसेच विविध ठिकाणी व्याख्याने 2014-2017 कालावधीत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अल्पसंख्याक मुलीच्या हॉस्टेलला वार्डन या पदावर कार्यरत, संचालक अनाथ पिंडक परिवार महिला सहकार पतसंस्था नागपूर, सामाजिक व धार्मिक शैक्षणिक स्वस्थाशी संलग्न आहेत. जसं सांगितल्याप्रमाणे त्या बऱ्या सामाजिक धार्मिक ह्या संस्थेशी जुडलेल्या आहेत. आणि एक प्राध्यापक म्हणून डॉक्टर आंबेडकर थाट बुद्धिस्ट स्टडी किंवा पाली
बुद्धीच्या मध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेबांच्या जर कोणी विचार सांगू शकत असतील तर हे तिन्ही त्यांनी केलेले आहेत, ते फार चांगल्या प्रकारचे विचार तुम्हाला सांगत असतात। हा एक अल्प परिचय आहे सामाजिक धार्मिकमध्ये। नुकत्याच डॉक्टर आंबेडकर मिशनच्या झालेल्या इलेक्शनमध्ये देखील त्यांनी आपली प्रचिती दाखवली आणि त्यामध्ये देखील त्यांनी एक सामाजिक आणि धार्मिक संस्थेमध्ये देखील भाग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा एवढाच परिचय मी आपल्यासमोर ठेवत आहे। धन्यवाद। धन्यवाद। आणि मी त्यांचा स्टुडंट आहे। डॉक्टर आंबेडकर पार्कमध्ये त्यांनी मला शिकवलेलं आहे आणि बरेचसे विद्यार्थी त्यांनी तयार केलेले आहेत ॲक्च्युअली, आणि त्यांना शिकवण्याची फार आवड आहे असे मनापासून। आणि एक ज्ञान ज्याला योद्धा आपण म्हणतो तर त्यांचा परिचय आहे। तर मी डॉक्टर सरोज दांगे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान या विषयावर द्यावं। धन्यवाद। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, संविधानिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मी अभिवादन करते। विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शशिकांत थुमणे सर, बहुच्या अध्यक्षा डॉक्टर त्रिशला ढेंबरे मॅडम, या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम सर, उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे आणि बहुजन हिताय संघाचे अध्यक्ष डॉक्टर घोबरागडे सर, मनीषा मॅडम, UCN चॅनलच्या मनीषा मॅडम, भंतेजी, तसेच उपस्थित सुचित बागडे सर, डॉक्टर मनीषा धनपालवार मॅडम, तसेच अनेक गणमान्य इथे माझ्यासमोर उपस्थित आहे, त्या सर्वांना शौर्य दिनाच्या व 9 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी आपल्यासमोर ज्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित झालेली आहे, हा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन, बहुजन हिताय संघ आणि UCN बुद्ध चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे। भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त या उद्बोधन वाक्यात उपस्थित सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक स्वागत करते आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आज आपण ज्या विशिष्ट अशा कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलो आहे आणि ज्या शौर्य दिनाचा आनंद सोहळा आपण इथे साजरा करीत आहोत, त्या शौर्य गाजवणाऱ्या त्या शूरवीरांचा जो काही आपण इतिहास बघतो आहे तो इतिहास तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। या समाजाच्या अतिशय खालच्या अगदी याच्यातून आलेला हा समाज आज हजारो वर्षापूर्वी या अस्पृश्य बनलेल्या या लोकांची स्थिती काय होती, ते कोणत्या स्थितीमध्ये जगत होते आणि ज्यांना या समाज व्यवस्थेने माणुसकी सुद्धा नाकारलेली होती, त्या अस्पृश्यांनी बाबासाहेबांच्या अथक प्रयासाने जी उन्नती आज गाठलेली आहे, जो विकास त्यांनी साधलेला आहे तो विकास असाच साधलेला नाही, यामध्ये अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नव्हे तर अनेक असे शूरवीर यांचासुद्धा सहभाग आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल। आज आपण ज्या शौर्य दिनाच्या निमित्ताने इथे एकत्रित आलेलो आहे त्या भीमा कोरेगाव मध्ये जी लढाई झालेली होती आणि त्या लढाई ज्या 500 महारांनी तो लढा दिलेला होता आणि एक विजय मिळवून दिलेला होता, तो विजय ती लढाई ती कशासाठी होती आणि तो विजय कसा मिळवला आणि ते युद्ध त्या युद्धाचं जे काही युद्धाची जो काही इतिहास आहे तो इतिहास सर्वप्रथम मी आपणासमोर मांडू इच्छिते। 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रज आणि बाजीराव पेशवे यांच्या भीमा नदीच्या तीरावर असलेल्या कोरेगाव येथे
झालेली ही लढाई आहे. या लढाईत महाराजांनी गाजवलेले शौर्य ही संपूर्ण महान जातीला अभिमानास्पद अशी बाब आहे. आणि या महासैनिकांनी हे जे शौर्य गाजवलेलं आहे त्याचं महत्व हे आहे की अतिशय बलाढ्य अशा सैन्यासमोर अतिशय कमी संख्येने अल्प असलेल्या या महान सैनिकांनी आपल्या तलवारीने त्यांना पाणी पाजलं आणि त्या संपूर्ण पेशव्यांच्या सैनिकांचा धुव्वा त्यांनी उडवलेला आहे. आता ही लढाई जी झाली त्याचं मुख्य कारण जे काही इतिहासात आपल्याला सापडतं किंवा जो काही संदर्भ आपल्याला सापडतो तो संदर्भ असा आहे की नोव्हेंबर 1817 या पेशव्यांनी त्या वकिलातीवर हल्ला केला आणि तेव्हा त्या वकालतीचं संरक्षण करणारे होते कर्नल बर. त्याने तो हल्ला परतवण्याचा आणि त्या वकालतीचं संरक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण ते पेशव्यांना त्या हल्ल्याला ते थांबवू शकले नाही आणि ते हतबल झाले. मग जेव्हा त्या वकालतीवर हल्ला झाला आणि तो हल्ला ते परतवू शकले नाही त्याला थांबवू शकले नाही त्यावेळी त्यांनी 2nd Battalion 1st Regiment बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचा मुक्का जो पुण्यापासून 38 मैलांवर होता शिरूर गावामध्ये होता त्या शिरूर गावामधून त्यांनी तो सगळा ताफा त्यांनी बोलवून घेतला. त्या ताफ्याचे प्रमुख होते फ्रान्सिस स्टॅटन. त्यानुसार स्टॅटन यांनी 31 डिसेंबर 1817 रोजी रात्री 8 वाजता 2nd Battalion घेऊन ते पुण्याला निघाले आणि शिरूरवरून पुण्याकडे येत असताना अगदी रात्रीच्या वेळी ते त्या सैन्याला घेऊन निघाले आणि ते जे सैन्य होतं त्या सैन्यामध्ये संपूर्ण महार सैनिक होते आणि या सैनिकांनी 25 मैलाचा तो प्रवास रात्रभर केल्यानंतर ते सकाळी म्हणजेच 1 जानेवारी 1818 रोजी या भीमा नदीच्या तीरावर पोहोचतात. भीमा नदीच्या तीरावर पोहोचल्यानंतर पेशव्याचे प्रचंड मोठे सैन्य त्या भीमा नदीच्या दुसऱ्या बाजूला उपस्थित होते आणि ते उपस्थित असलेले सैन्य हे स्टॅटनला दिसलेले होते आणि या सैन्याशी आपल्याला लढता यावं म्हणून स्टॅटनने कोरेगाव या गावाचा आश्रय घेतला आणि तो आश्रय घेतल्यानंतर या स्टॅटनचे हे सैन्य दिसताच पेशव्याचे सैनिक त्यांच्यावर तुटून पडले आणि त्यातील जो सेनापती बापू गोखले होता त्या बापू गोखलेंनी त्या पेशव्यांना त्या सैनिकांवर हल्ला करण्यासाठी त्यांनी त्याला आज्ञा दिली आणि अशा रीतीने 1 जानेवारी 1818 रोजी सकाळी कोरेगावच्या लढाईची सुरुवात झाली. आता या लढाईमध्ये फक्त 500 हे सैनिक होते आणि 28,000 सैनिक हे पेशव्यांचे होते आणि या सैनिकांनी या महार सैनिकांनी मोठ्या हिमतीने लढून पेशव्यांच्या या सैन्याचा पराभव केलेला होता. रात्री 9 वाजता पेशव्याच्या या सैन्याला रणांगणातून यांनी पळवून लावलं या महासैनिकांनी पळवून लावलं आणि ते पळून गेल्यानंतरही अगदी भीमा नदीपर्यंत या सैनिकांनी त्यांचा पाठलाग केलेला होता आणि अशा प्रकारे हा ही जी लढाई झाली या लढाईमध्ये या 500 महार सैनिकांनी जे शौर्य दाखवलं जो पराक्रम दाखवला आणि तो पराक्रम दाखवून या पेशव्यांना ज्या प्रकारे हरवलं तर अनेक लेखकांनी या संदर्भात
असंही म्हटलेलं आहे की या पेशव्यांनी अस्पृश्यांना जो आतोनात त्यांचा छळ केलेला होता त्या अपमानाचा बदला त्यांनी घेतलेला आहे. आणि हा जो बदला घेतलेला आहे याचाही एक वेगळा इतिहास आहे. तर ही लढाई इथे थांबलेली आहे, पण पेशव्यांनी अस्पृश्यांना कशा प्रकारे छळलेलं आहे, कसं त्यांचं शोषण केलेलं आहे याचा इतिहास सांगत असताना मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छिते समस्त या महार समाजाचा इतिहास, पूर्व इतिहास काय आहे. आजचे अस्पृश्य आपल्याला या स्थितीमध्ये दिसत आहेत किंवा इतिहासामध्ये जे छळले लढलेले आणि अतिशय हीन अशा अवस्थेत जीवन जगणारे अस्पृश्य इतिहासामध्ये असे कधीच नव्हते. तर हे महार शूरवीर होते, कर्तव्यगार होते आणि उत्तम लढवय्ये सुद्धा होते. ते शिव काळातील पेशवाई या काळामध्ये ते रणांगणावर ते लढलेले आहेत आणि अनेक पराक्रम त्यांनी गाजवलेले आहेत. आणि या ज्या अस्पृश्य जाती आपल्याला दिसतात, मांग असतील, चांभार असतील, महार असतील, या सगळ्याच्या सगळ्याच अस्पृश्य जाती एकेकाळी या म्हणजे लढाऊ वृत्तीच्या होत्या आणि राजपाट त्यांनी उपभोगलेलं होतं आणि त्यांची मोठी मोठी राज्यसुद्धा होती हाही इतिहास आहे. एवढंच नव्हे तर याच्या इतिहासाच्या संदर्भात वीरा शिंदे यांनी अतिशय मोलाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. ती माहिती तुम्हाला मी देत असली तरीसुद्धा मी असं म्हणेन, एक संशोधक म्हणून मी असं म्हणेन की यावर आणखी संशोधन व्हायला पाहिजे. मी जी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती आपल्याला अगदी अभिमान वाटेल आणि आपल्याला आपल्या या जमातीवर प्राऊड फील होईल अशाच प्रकारची असली तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य जातीचा जो शोध घेतलेला आहे आणि वीरा शिंदेने या अस्पृश्यांचा जो पूर्व इतिहास सांगितलेला आहे तिथे कुठेतरी आपल्याला तफावत पाहायला मिळते. आणि म्हणून मी असं म्हणेन की यावर पुन्हा आणखी संशोधन होणं अतिशय गरजेचं आहे. तर हे जे वीरा शिंदे आहेत, या वीरा शिंदेंनी जी माहिती आपल्याला म्हणजे काही पुस्तकामध्ये त्याची मांडणी करून ठेवलेली, ती मांडणी करीत असताना ते म्हणत आहेत की कोकण हा प्रांत संपूर्ण महार, मांग आणि चांभार, भिल्ल, ठाकूर, कोळी, कोण इत्यादी लोकांनी भरलेला होता आणि या लोकांनी तिथे राज्य केलेलं होतं. आणि इथे हे राज्यकर्ते म्हणून असले तरीसुद्धा कालांतराने कदंबांनी महारांना हरवलं, चालुक्यांनी मांगांना हरवलं आणि मोर्यांनी कोळांना हरवलं आणि त्यापासून ते सगळं राज्य त्यांनी हिरावून घेतलं. आणि हे पुढे हेही म्हणतात की महारांवर आर्यांच्या प्रथम स्वाऱ्या झाल्या, त्या झाल्यानंतर मुसलमानांनी सुद्धा यांच्यावर स्वाऱ्या केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे महार लोक हे जीत झाले आणि त्यांचे गुलाम झाले. या हा जो हल्ला होत असताना पुढे महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे हा हल्ला होत असताना काही महार हे तिथून पळून निघाले. म्हणजे जेव्हा हा हल्ला झाला तो हल्ला असताना होत असताना काही महार तिथून पळून निघाले आणि ते पळून निघाल्यानंतर कोकणच्या तळावर ते गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आपल्या वसाहती निर्माण केल्या आणि वसाहती निर्माण करून स्वतःला इतकं जास्त समृद्ध आणि विकसित केलं की ते सगळं ऐकल्यानंतर, तो इतिहास ऐकल्यानंतर आपलं ऊर भरून येईल अशीच कामगिरी या महारांनी केलेली होती. त्यांनी कलाकौशल्याची कामे केली, त्यांच्यात उच्च दर्जाचे असे कलाकार होते, व्यापारी होते, योद्धे होते आणि राज्यकर्ते सुद्धा होते. कोकणाच्या महारांनी एक महत्त्वाची जी कामगिरी केली ती म्हणजे त्यांनी सोने, चांदी आणि तांबे इत्यादी खनिजापासून धातूंची पैदास कशी करावी याचा शोध त्यांनी घेतला. म्हणजे आज आपण जर बघितलं की कोकणामध्ये ज्या काही खाणी असतील, धातूंच्या खाणी असतील,
त्या खाणीचे निर्माणकर्ते हे महार आहेत. आता कोकणामध्ये ज्या धातूंच्या जंगी खाणी आहेत त्या निर्माणकर्ते म्हणजेच आपले हे महार लोक आहेत हे आपल्याला याच्यावरून माहिती होते. त्याचबरोबर त्यांनी स्वतःला इतकं समृद्ध करून घेतलेलं होतं की ते देश विदेशामध्ये व्यापारसुद्धा करू लागलेले होते. त्यांचा व्यापार सिंहद्वीप अफगाणिस्तान इराण इत्यादी देशांशी होत होता आणि त्यांनी जे काही हे आहे जलमार्ग आहे ते जलमार्ग त्यांनी विकसित केलेले होते आणि त्या जलमार्गामधून ते व्यापार करीत होते. त्यांनी अनेक लढाऊ अशा जहाजांची सुद्धा निर्मिती केलेली होती. ते कुशल व्यापारी होते आणि हे सगळे लढाऊ जहाज वगैरे निर्माण करण्यासाठी त्यांचा हातखंडा होता. एवढंच नव्हे तर याच काळामध्ये भारतामध्ये जो व्यापार झाला आणि त्या व्यापारांमुळे भारत कुठेतरी त्याची अर्थव्यवस्था एक विशिष्ट अशा भरभराटीला पोहोचलेली होती आणि या सगळ्या या माध्यमातून त्यांनी तिथे छोटी छोटी असे राज्य निर्माण केलेली होती. पण या महाराजांना नष्ट करून पेशव्यांनी तिथे आपला अधिकार गाजवला. म्हणजे या कोंकणातील जे चितपावन ब्राह्मण आहेत त्या चितपावन ब्राह्मणांनी या महाराजांची संपूर्ण राज्य काबीज केली आणि तिथे संपूर्ण आपला ती सत्ता काबीज केली आणि ती सत्ता काबीज करीत असताना त्यांनी क्षत्रियांना हाताशी धरलं आणि ब्राह्मणाचा पुढारी असलेला परशुराम त्या परशुरामाच्या साह्याने संपूर्ण कोंकण हा त्यांनी हस्तगत केलेला आणि अशा प्रकारे हा महाराजांचा इतिहास त्यांची कर्तबगारी त्यांचा पराक्रम त्यांचं शौर्य या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा इथेच अंत होत नाही तर या महाराजांनी अनेक असे पराक्रम गाजवलेले आहेत आणि त्या पराक्रमाचा आढावा घेत असताना जेव्हा मुसलमान इथे स्वाऱ्या करतात आणि इथे स्वाऱ्या केल्यानंतर त्यांना हिंदूंची राज्य बळकवायची होती ती बळकवीत असताना त्यांना सैन्याची गरज होती आणि ती सैन्याची गरज या गरज भागवण्यासाठी त्यांनी इथले येथील जे हिंदू होते त्या हिंदू लोकांना हाताशी धरलं. त्याचबरोबर अस्पृश्य महारांना मांगांना आणि चांभारांना त्यांनी हाताशी धरलेलं होतं आणि एक सैन्य निर्माण करून ते इथल्या हिंदू राजांशी लढलेले होते आणि ही लढाई होत असताना महाराजांनी या लढाईमध्ये सुद्धा अतिशय पराक्रम गाजवून या मुसलमानांना विजय मिळवून दिलेला होता. पण या देशात तोपर्यंत हा महान समाज अस्पृश्य झालेला होता. त्यांच्यावर अस्पृश्यतेचा तो कलंक लादलेला होता आणि मुसलमानांनी जरी त्यांना हाताशी धरून अनेक लढाया लढल्या आणि त्यांना जिंकवून देण्यामध्ये या अस्पृश्य समाजाचा सिंहाचा वाटा असला तरी सुद्धा जे इतर हिंदू लोक होते त्या हिंदू लोकांना या मुसलमान राज्यकर्त्यांनी जागरी प्रदान केल्या. अनेक गोष्टी म्हणजे अनेक त्यांना बक्षिसे त्यांनी दिली आणि अनेक मोठमोठ्या पदांवर त्यांची वर्दी लावलेली होती. पण अस्पृश्य लोकांना एवढी मदत केल्यानंतरही या अस्पृश्य लोकांना त्यांनी कुठलीही मदत किंवा बक्षीस देण्याची मोठेपण दाखवलेलं नाही आणि त्याचाही इतिहास समजून घेत असताना आपल्या लक्षात येतं की जे कार्य हिंदूंनी पेशव्यांनी या अस्पृश्यांसोबत केलेलं होतं तेच मुसलमानांनी सुद्धा केलेलं होतं. कारण मुसलमानांना हेही माहिती होतं की जर आपण या अस्पृश्यांचा उदो केला किंवा यांच्यासाठी आपण काही केलं तर इथे असलेले जे हिंदू राज्यकर्ते आहेत ते हिंदू राज्यकर्ते नाराज होतील आणि आपल्याला इथे पाहिजे तसा हे घेता येणार नाही इथे पाहिजे तसं राज्य आपल्याला करता येणार नाही. आणि अशा प्रकारे या महाराजांनी या मुसलमानांना त्यांनी साथ दिलेली होती. त्याचबरोबर शिवकाळामध्ये सुद्धा या अस्पृश्यांनी शिवाजी महाराजांना सुद्धा साथ दिलेली आहे. शिवाजी महाराजांना
जेव्हा स्वराज्य स्थापन करायचं होतं ते स्वराज्य स्थापन करण्यासाठी महार मान चांभा ही संपूर्ण अस्पृश्य जमात जी आहे त्या अस्पृश्य जमातींनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांना सहकार्य केलेलं होतं आणि ते सहकार्य अतिशय मोलाचं होतं कारण या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर जे किल्ले जिंकलेले होते त्या किल्ले जिंकल्यानंतर त्या किल्ल्यांची देखरेख करणे एवढंच नव्हे तर रायगड किल्ला जिंकल्यानंतर त्या किल्ल्याची पूर्ण तटबंदी त्यांनी करून घेतलेली होती आणि ती तटबंदी करून घेतल्यानंतर जे काही त्यांना त्या रायगड किल्ल्यावर करून घ्यायचं होतं त्या सगळ्या आवश्यक अशा गरजा त्यांनी त्या महार सैनिकांच्या माध्यमातून करून घेतलेली होती तिथे वरती दारुगोळा पोहोचवणे अनेक आवश्यक अशी युद्ध सामग्री पोहोचवणे माणसं पोहोचवणे या सगळ्या कामामध्ये हे महार सैनिक हे महार जे जमात होती किंवा आणखी इतरही मान आणि चांभार जी जमात होती त्यांनी ही सगळी कामे करण्यात अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे कारण गड चढून ह्या सगळ्या गोष्टी करणं इतकी सोपी गोष्ट नव्हती पण शिवाजी महाराजांनी या रायगडाची संपूर्ण तटबंदी केल्यानंतर मात्र त्यांनी एक दिवस एक फरमान काढलं आणि ते फरमान काढत त्यांनी सांगितलं की या रायगडावर चढून त्यांनी सगळे दार बंद केलेले होते रायगडाचे पण तरीसुद्धा त्यांनी एक फरमान काढलं आणि ते फरमान काढल्यानंतर त्यांनी म्हटलं की या रायगडाचा किल्ला जो कोणी चढून येईल त्याला त्यांनी अनेक म्हणजे बक्षिसे त्यांनी जाहीर केले होते म्हणजे पोतभर सोनं समजा त्यांच्यासाठी ते जाहीर केलेलं होतं आणि अनेक गोष्टी अशी बक्षिसाच्या स्वरूपाच्या अनेक गोष्टी त्यांनी देऊ केलेल्या होत्या यामध्ये एक अस्पृश्य महार तो किल्ला चढून जातो आणि त्या किल्ल्यामध्ये प्रवेश करतो तो महार जेव्हा तो किल्ला चढून जातो तो चढून गेल्यानंतर त्याला ते बक्षीस दिलं जातं पण बक्षीस दिल्यानंतर त्या महाराजे हातपाय सुद्धा तोडण्यात आलेले आहे म्हणजे हा जो मार्ग आहे हा मार्ग इतरांना तो मार्ग बंद केला जातो आणि त्याचे हातपाय सुद्धा तोडण्यात येतात की पुन्हा या कोणत्याही लोकांनी पुन्हा तो गड चढू नये अशी काहीतरी इच्छा शिवाजी महाराजांची असावी आणि असा जो संदर्भ आहे तो संदर्भ आपल्याला सापडतो त्याचबरोबर याच महासैनिकांनी पेशव्यांना सुद्धा राज्य जिंकून देण्यासाठी खूप मदत केलेली आहे एवढंच नव्हे तर एक गोष्ट मी सांगायची विसरली की मुसलमानांच्या कारकिर्दीमध्ये या महारांची इतकी दहशत होती इतके शूरवीर लढवय्ये होते की असं म्हटलं जातं की त्यांच्या याच्यामध्ये सैनिकांमध्ये काळा पहाड नावाचा एक सुभेदार होता आणि त्या सुभेदाराची इतकी दहशत होती की तेव्हा असं म्हटलं जातं एक आख्यायिका आहे दंतकथा आहे अडुंटो पण ते असं पुस्तकामध्ये दिल्या गेलेलं आहे की मुलं जेव्हा रात्री झोपत नव्हते तेव्हा त्यांची आई म्हणायचे की तुम्ही झोपून जा नाहीतर तुम्हाला तो काळा पहाड घेऊन जाईल म्हणजे आज आपण सिनेमामध्ये जे बघतो आहे की तुम्ही म्हणजे कोणा आई मुलांना गप्प करताना म्हणते की तू रडू नकोस नाहीतर गब्बर सिंग आले हा जो आहे याचा एक इतिहास आहे आणि तो इतिहास घडवणारा एक महार सैनिक आहे हे सगळं ऐकल्यानंतर कुठेतरी आपलं ऊर भरून येतं आणि महाराजांचा हा जो पराक्रम आहे ते पराक्रम करणारे आपले हे जे सैनिक आहेत त्या सैनिकांनी किती लढ्या लढवल्या त्यांनी स्वतःचा विकास कसा साधून घेतला पण ते कोणत्या अवनत स्थितीला येऊन पोहोचले पेशव्यांना सुद्धा त्यांनी अतोनात मदत केलेली आहे आणि ती मदत केल्यानंतर पेशव्यांनी सुद्धा अनेक महारांना बक्षिसे दिलेली आहेत उदगीरची लढाई असो वसईची लढाई असो अनेक अशा ज्या लढाया या पेशव्यांनी लढल्या आहेत त्या लढत असताना या महार सैनिकांनी त्यांना पूर्ण अशी मदत केलेली आहे एवढंच नव्हे तर भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुद्धा हे
जे लोक आहेत ते सैनिक सहभागी झाले होते आणि त्यांना वाटते ते अशा प्रकारची मदत करून या स्वातंत्र्य लढ्याला परिपूर्ण करण्यासाठी या महाराजांचा या अस्पृश्य जातींचा सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे. पण अस्पृश्य म्हणून त्यांना कुठेच त्यांचा इतिहास लिहिला गेलेला नाही, त्यांचा गौरव कुठेच करण्यात आला नाही ही शोकांतिका आहे. पण आपलं कर्तव्य आहे की आपल्या पूर्वजांनी जे शौर्य जे पराक्रम केलेलं आहे त्या पराक्रमाचा इतिहासही आपण माहिती करून घेतला पाहिजे आणि आज आपण त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या शौर्याची आठवण करून आपण हे जे सगळे सोहळे आयोजित करीत आहोत त्यांच्या स्मृतीमध्ये त्यांनी जे काही केलेलं आहे त्याचा पूर्ण आपण तो सगळा आलेख आपण वाचतो, आपण एकमेकांसोबत हा सगळा इतिहास शेअर करतो. कुठेतरी या शेअरिंगचं एक महत्त्व आहे, कुठेतरी आपण या आपल्या पूर्वजांपासनं काहीतरी शिकलं पाहिजे आणि त्यांनी जो पराक्रम गाजवलेला आहे तो पराक्रम आपण गाजवू शकू का. एवढंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला त्यांच्या विचारांचं जे बळ आपल्याला दिलेलं आहे त्या बळाचा वापर करून समाजाला ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि तो प्रयत्न आपण करीत आहोत. पण कुठेतरी पुन्हा आपण वाट चुकतो आहे आणि कुठेतरी आपण कमी पडतो आहे, त्यासाठी जर जबाबदार असेल तर तो आपला स्वार्थ आपला अहंकार. पण आपण हा आपला स्वार्थ आपला अहंकार सोडून कुठेतरी खऱ्या अर्थाने समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मी आज इथे बोलताना मला अतिशय दुःख होत आहे की काही दिवसांपूर्वीच एका स्त्रीला तुमच्या मधीलच एका स्त्रीला शुंड ठरवलं गेलेलं आहे आणि त्याचं या पुरुषांना काहीही वाटलं नाही. तर बंधूंनो माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की आपण हे सगळं समाजासाठी करतो, समाजाच्या सन्मानासाठी करतो, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करतो. तर आपण काहीही करत असलो तरी सुद्धा आपलं लक्ष याकडे केंद्रित असलं पाहिजे की आपल्या हातून कोणतेही चांगलेच काम घडले पाहिजे किंवा आपण कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे. आपल्यामध्ये स्वार्थ आहे, अहंकार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या समाजासाठी आपल्या समाजाच्या लोकांसाठी लढणं त्यांचा विचार करणं ही आपली प्राथमिक गरज असली पाहिजे असं मला वाटतं आणि ही अपेक्षा इथे बसलेल्या लोकांकडून करते. आणि माझं लांबलेलं भाषण मी इथे थांबवते, माझ्या शब्दांना विराम देते आणि आपली सर्वांची रजा घेते. जय भीम जय भारत. धन्यवाद मॅडम. हा अगदी उत्कृष्टपणे अगदी अभ्यासपूर्ण भाषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून अगदी संशोधन विद्वत्तापूर्ण व्याख्यान महाराजांचा इतिहास 1818 पासून तर 2022 104 वर्षाचा इतिहास आपण अगदी 30 मिनिटामध्ये 1 मिनिट आपण वाचवलेलं आहे. ॲक्च्युली 10:10 संपायला पाहिजे, तुमचं 10:09 संपलेलं आहे आणि तुमच्या व्यथा ह्यासुद्धा तुम्ही व्यक्त केलेल्या आहे. कारण निवडणूक आणि बाकीचे जे काही इतर असतात तो आपला आजचा विषय नाही आहे, आपण त्याच्यावर चर्चा न करणे चांगलं. आणि म्हणूनच आपण सांगतो की ज्या झालेल्या गोष्टी असतात वी शूड नॉट डिस्कस द पास्ट, वी शूड थिंक ऑन प्रेझेंट अँड फ्युचर. इफ यू वेस्ट अवर टाईम इन डिस्कशन ऑफ द पास्ट वी कॅनॉट मेक प्रोग्रेस इन द फ्युचर. आणि आपल्याला महाराजांचा इतिहास जसं तराळ आणि अंतराळ शंकरराव खरात आणि त्यांनी बरंचसं लिहिलं आहे की हा एक शूरवीर वर्ग होता आणि या शूर लोकांना बौद्ध लोकांना कसं पद्धतशीरपणे अस्पृश्य करून टाकलेलं आहे बाबासाहेबांनी हे सगळं लिहिलेलं आहे. अनटचबल, ओरिजिन ऑफ कास्ट, गोवेर सूत्र, जे आपण अॅनिलेशन ऑफ कास्ट, बुद्ध ऑफ कालमास. आणि म्हणूनच आपल्याला डोंगे मॅडमनी फार उत्कृष्ट माहिती दिली त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि यानंतर एक दुसरं व्यक्तिमत्व जे आपल्यामधलेच आहेत डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम यांचा परिचय करण्यासाठी शहराच्या इतिहासामध्ये डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम हे असं एक व्यक्तिमत्व आहे
की ज्यांनी नागपूर विद्यापीठामध्ये रोजंदारी कामगार म्हणून काम केलं, रोजंदारी मजूर, आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या काळामध्ये रोजंदारी मजूर हे कसं काम करायचे. ज्या पुरणचंद बेसरामनी युनिव्हर्सिटीच्या त्या परिसरामध्ये रोजंदारी मजूर म्हणून काम केलं, ते पुरणचंद बेसराम कुल सचिव पदावरून सेवानिवृत्त झाले, हा आपल्या महासमाजाचा अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये त्यांचं प्रायमरी शिक्षण झालं. न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये त्यांनी विद्यालयीन शिक्षण घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केलं. जनसंवाद आणि पत्रकारिता या विषयामध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि वाणिज्य शाखेमध्ये त्यांनी PhD घेतली. पुरणचंद मेसराम साहेब जेव्हा विद्यापीठामध्ये लागले, सहकुलसचिव म्हणून लागले, उपकुलसचिव म्हणून गेले आणि या काळामध्ये जेव्हा ते वित्त विभागामध्ये लेखा अधिकारी म्हणून ज्यावेळेस त्यांची नियुक्ती झाली त्यावेळेस विद्यापीठाची गंगाजळी हे 100 कोटीची होती. 5 वर्षामध्ये त्यांनी 500 कोटीची नेऊन ठेवली. एवढंच नव्हे तर विद्यापीठाची जागा जी 8 एकरची जागा जी इन्क्रोचमेंट करण्यात आली होती ती त्यांनी विद्यापीठाला मिळवून दिली. नागपूरचा एक चांगला अधिकारी म्हणून राज्यपालांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. महाराष्ट्र शासनाने त्यांना दलित मित्र म्हणून उपाधी दिली. त्यांनी अमेरिकेमध्ये आपला प्रबंध सादर केला. थायलंडमध्ये आणि बँकॉकमध्ये त्यांनी आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करून त्यांनी त्या ठिकाणी आपला प्रबंध सादर केला. त्यांचं व्यक्तिमत्व हे समाजाला पुढे नेण्याचं होतं. आपल्याला मोठी खंत आहे की आज जे लोक रस्त्यावरती येऊन गाजवत समाजाला गाजवत होते आज मात्र ते स्वस्त बसले याचं दुःख आपल्याला. आणि म्हणून आपण म्हणतो की जी नवी पिढी आहे ती नवीन पिढी का दिसत नाही. आज असे चेतवणारे लोक जर शांत झाले तर नवीन पिढी दिसणार कशी. मी पुन्हा विनंती करेन मेसराम साहेबांना की तुमचा 4 पानाचा इतिहास आहे आणि 4 पानाचा जर इतिहास मी सांगत असलो तर तुमचं भाषण कमी होईल. आणि म्हणून त्यांना मी विनंती करतो की मेसराम साहेब आपण पुन्हा समाजाला जागवण्याची प्रेरणा हाती घ्यावी. एवढंच बोलून त्यांचा परिचय या ठिकाणी समाप्त करतो. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर पूर्णचंद्र मेसराम सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या वाक्यांचं होतं. धन्यवाद. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो आहे. आज या ठिकाणी भीमा कोरेगाव या शौर्य दिनानिमित्त हा एक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. डॉक्टर आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन, UCN बुद्धा चॅनल यांच्या संयुक्त विद्यमानं आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शशिकांत उमरे साहेब, ज्यांचं एक उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी आपण ऐकलं ते आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर सरोज डांगे मॅडम आजच्या या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित असलेले आहेत आणि ज्यांच्या आग्रहाखातर या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली त्या बाहोच्या नवनियुक्त अध्यक्षा डॉक्टर त्रिशला ढेमरे मॅडम, नागपुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आणि केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही तर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि तत्वज्ञान आमच्यासोबत शिकवतात ते
आमचे मित्र डॉक्टर शंकर खोबरागडे सर, डॉक्टर सुचित बागडे, लॉर्ड बुद्धा आपल्या यूसीएन बुद्धा टीव्हीच्या एक एडिटर मनीषा बौद्ध मॅडम यांनी या ठिकाणी माझा परिचय करून दिला। ते आमचे मित्र हंसराज भांगेजी, ॲडवोकेट गजबिये, भीमराव मेश्रामजी आणि अनेक माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांचं नाव घेणं या ठिकाणी शक्य होणार नाही, कारण वेळ फार झालेला आहे आणि मला इथे याला उशीर झाला, याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागू। मी या ठिकाणी माझ्या प्रबोधनाला सुरुवात करतो। भीमा कोरेगाव युद्धाचा जो इतिहास आहे, तो इतिहास या ठिकाणी सर्व टांगे मॅडमनी आपल्याला विशद केलेला आहे, त्यामुळे त्यांनी जिथे फुल स्टॉप दिलेला आहे मी त्याच्या पुढचं भाषण करतो, तर मी पुन्हा काय त्या इतिहासाकडे जाणार नाही। परंतु या भीमा कोरेगाव युद्धाच्या निमित्तानं या राज्यांमध्ये ज्या पद्धतीचा अपप्रचार करण्यात आलेला आहे आणि विशेषतः महार वर्गाला जे बदनाम करण्यात आले, त्या कारणांचा या ठिकाणी मी त्या कारणांची मी या ठिकाणी मीमांसा करेन आणि या घटनेपासून जी ऐतिहासिक अशी घटना आहे त्या घटनेपासून आपण काय बोध घेतला पाहिजे त्यावर मी या ठिकाणी माझे विचार मांडणार आहे, त्यामुळे मी थोडं पुढचं भाषण मी या ठिकाणी करेन। मित्रांनो, या समस्त युद्धाची वस्तुस्थिती या ठिकाणी डांगे मॅडमने मांडलेली आहे। आपण वी पर्यासाकडे वळू, असा आरोप केला जातो आणि जी दंगल भीमा कोरेगावच्या परिसरामध्ये झाली होती आणि जी मराठा जो युवक आहे किंवा बहुजन समाजाचा जो युवक आहे त्यांना महार समाजाविरुद्ध फडकवून ज्या दंगली ज्या परिसरामध्ये झाल्या होत्या आणि आपल्यावर जे हल्ले झाले होते त्यामागं तिथल्या सगळ्या मराठा युवक असेल, बहुजन समाजाचा युवक असेल, त्यांचं डोकं फडकवण्याचं काम त्या ठिकाणी जे करण्यात आलं आणि ज्या लोकांनी जे डोकं फडकवलं ज्या दंगली पेटवल्या त्या लोकांना वाचवण्यासाठी ही दंगल त्या एल्गारच्या परिषदेमुळे झाली आणि म्हणून त्यामध्ये अनेक लोकांना आजही तुरुंगामध्ये डांबलेलं आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणजे घटना एवढी साधारण नाही, किती मोठं षडयंत्र असेल। तर तो दुसरा जो बाजीराव पेशवे होता ज्याला आम्ही पराभूत केलं, त्याचा जो मुख्य सल्लागार होता तो होता नाना फडणवीस आणि ह्या नाना फडणवीसाचे जे वंशज आहे ते इथे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रामध्ये। तर त्यामुळे त्या फडणवीसांनी जे काही केलं असेल दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये त्याचा सूड हे अलीकडचे फडणवीस घेतात की काय, अशा पद्धतीची स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, हे आपण लक्षात ठेवलेलं आणि म्हणून ज्या लोकांचा दंगलीची संबंध नाही जे तुरुंगात आहे आणि ज्यांनी दंगली घडवल्या मग ते मनोहर भिडे असतील, मग ते एकबोटे असतील, ते लोक आज तुरुंगाच्या बाहेर आहेत आणि इथले राज्यकर्ते त्यांचा सन्मान करतात, सत्कार करतात, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। प्रश्न असा आहे की जी 204 वर्षापूर्वी जी लढाई झाली आणि ज्यासाठी लढाई झाली तो अन्याय, तो अत्याचार, ती अस्पृश्यता, ती विषमता 204 वर्षानंतर सुद्धा कायम आहे, हे याचं जिवंत उदाहरण आहे, हे आपण या लक्षात ठिकाणी आपण लक्षात ठेवण्याची आवश्यकता। असा आरोप केला जातो की महाराणी इंग्रजांना साथ देऊन छत्रपती
आणि विशेषतः मराठ्यांच्या राज्याविरुद्ध हे महान त्या काळामध्ये लढले अशा पद्धतीनं काही लोक आरोप करतात आणि ते आरोप आजही त्या परिसरामध्ये सुरात किंवा महाज हे इंग्रजांच्या बाजूने लढले आणि त्या काळामध्ये पेशवे कोण होते ते हिंदुस्थानी राजे होते तर आपल्याच लोकांच्या विरुद्ध हे लढले आणि विशेषतः हे छत्रपतींचं राज्य होतं मराठ्यांचं राज्य होतं याच्याविरुद्ध हे लढले लोकांना हे सांगण्याची आवश्यकता आहे की हे दुसरे जे पेशवे आहेत बाजीराव हे छत्रपती नव्हते छत्रपती त्या काळामध्ये होते ते साताऱ्याचे प्रताप राजे प्रताप सिंग हे छत्रपती होते शाहू महाराजांचे ते वंशज होते ते साताऱ्यामध्ये प्रताप सिंग जे आहेत ते छत्रपती होते हे छत्रपती नव्हते परंतु त्या प्रताप सिंगाला ह्या बाजीराव पेशव्यांनी साताऱ्याच्या किल्ल्यामध्ये नजरकैद ठेवलं होतं आणि ते 1818 मध्ये हे प्रताप सिंग नजरकैदेमध्ये होते जे मूळ छत्रपती होते आणि ते त्यावेळेस 19 वर्षाचे होते तर मला सांगा हे ब्राह्मणांचे पेशवाई असलेले राजे जे छत्रपतीचे नोकर होते परंतु ब्राह्मणी कावा करून इथल्या छत्रपतीला त्यांनी किल्ल्यामध्ये नजरबंद करून ठेवलेलं होतं त्यांच्या पूर्ण आईला आणि त्यांना आणि शिक्षणापासून वंचित केलं होतं म्हणजे केवळ अस्पृश्यांना नाही तर त्या घरात यांना सुद्धा यांनी सुद्धा शिक्षण घेऊ नये म्हणून त्यांना शिकवण्याची दार त्या नजरबंद तो जर शिकला तर पुढे तू माझ्याविरुद्ध बंड करेल म्हणून त्याला शिक्षण दिलं नाही ते शिक्षण त्याच्या आईने त्याला नजर कैदेमध्ये दिलं हा सगळा इतिहास आहे तेव्हा आम्ही छत्रपतींच्या विरुद्ध लढलो नाही छत्रपतींच्या विरुद्ध तर यांनी नजर कैदेमध्ये छत्रपतीला टाकलं होतं हा इतिहास या ठिकाणी आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि जेव्हा पानिपत झालं होतं त्या पानिपतच्या लढाईमध्ये जेव्हा पहिला पेशवा मारल्या गेल्या तेव्हा जी मराठ्यांची राणी होती ताराबाई यांनी स्वतः उद्गार काढलेला आहे आणि शरद पाटील यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की बरं झालं हे पेशवाईचं कूर राज्य जे आहे ते संपुष्टात आलं असं त्या बाईने उद्गार काढले होते तर मूळ जे मराठे राजे होते किंवा जे मराठे होते त्यांचा पेशवाईला विरोध होता छत्रपतींचा पेशवाईला विरोध होता हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आमची जी महाराजांची जी काही लढाई झाली ती छत्रपतींच्या विरुद्ध नव्हती मराठ्यांच्या विरुद्ध नव्हती हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे उलट त्या काळामध्ये पेशव्यांनी काही मराठे सरदारांना आपल्या याच्यामध्ये घेऊन म्हणजे आपल्या षड्यंत्रामध्ये सामील घेऊन छत्रपतींना तुरुंगात टाकलं होतं हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि दुसरा आरोप आपल्यावर असा केला जातो की महार हे देशविरोधी होते राष्ट्रविरोधी होते असा प्रचार केला जातो त्या भिडेचं एक भाषण त्या ठिकाणी त्यांनी जे केलं पुण्याला तर ते म्हणाले की बाबा हे तर इंग्रजाच्या बाजूने लढले याचा अर्थ हे राष्ट्रविरोधी होते इंग्रजाच्या कारण इंग्रज हे आपले शत्रू होते आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की 1918 हा हिंदुस्थान होता का 1918 हा देश होता का 1918 हे राष्ट्र होतं का या इथे मग हा देश नसेल राष्ट्र नसेल तर आम्ही राष्ट्राच्या विरुद्ध कसे लढलो आम्ही देशाच्या विरुद्ध कसे लढलो तेव्हा किती प्रचार अपप्रचार केला जातो 551 संस्थानिक होते भारतामध्ये 1818 किती 515 संस्थानिक हे संस्थानिकांचा हा देश होता आणि ह्या संस्थानिकांनी आपले आपले संस्थान वाचवण्यासाठी ज्या काही फौजपाटा जमा केला होता ते लोक देश वगैरे वाचवत होते हे आपले आपले संस्थान वाचवत होते आणि ह्या पेशवांचे सुद्धा असं एक संस्थान होतं अनेक संस्थान होते या भारतामध्ये 551 संस्थान होते ते बाबासाहेब म्हणतात आणि म्हणून ही लढाई जी आहे ती संस्थानिका विरुद्ध इंग्रजांची लढाई होती ही कुठेही देशाच्या विरुद्ध किंवा ही कुठेही राष्ट्राच्या विरुद्ध ही लढाई नव्हती खरा देश खरं राष्ट्र हे 1950 उदयाला आलं बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिल्यानंतर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून टिपू सुलतानच्या विरुद्ध कोण लढलं टिपू सुलतान एक चांगला मोठा राजा होता तो टिपू सुलतान इंग्रजांशी लढायचा
तेव्हा मराठे सरदारांना सोबत घेऊन इंग्रजांनी टिपूचा पराभव केलेला आहे. मग तुम्ही ज्यावेळेस टिपूला पराभव केला मराठा सरदारांना सोबत घेऊन, इव्हन पेशव्यांना सोबत घेऊन, पहिल्या पेशव्यांना सोबत घेऊन, तेव्हा तुम्ही देशविरोधी नव्हते का? तेव्हा तुम्ही राष्ट्रविरोधी नव्हते का? आणि आम्ही तुमच्या विरुद्ध लढलो म्हणून आम्ही राष्ट्रविरोधी झालो. तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही राष्ट्रविरोधी नव्हतो, देशविरोधी नव्हतो. कारण बाबासाहेबांचं प्रसिद्ध वाक्य आहे की वी हॅव नो मदर लँड. अरे आम्हाला मातृभूमीच नाही आहे, आम्हाला देशच नाही आहे, आम्हाला आमचं राष्ट्रच नाही आहे, तर आम्ही आपल्या राष्ट्राच्या विरुद्ध लढण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा हे राज्य उभं करण्याचा जेव्हा प्रयत्न करण्यात आला, ज्या ज्या राजांनी केला त्यांच्या बाजूने आम्ही होतो, हा इतिहास आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची जेव्हा घोषणा केली, शिवाजी महाराजांच्या विरुद्ध आम्ही नव्हतो, त्याच्या सेनेमध्ये आम्ही होतो, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही राज्याच्या बाजूने होतो, देशाच्या बाजूने होतो त्या काळामध्ये, कारण त्यांना हिंदवी राज्य प्रस्थापित करायचं होतं. त्यावेळेस आम्ही शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढलो नाही, शिवाजी महाराजांच्या सोबत होतो, कारण शिवाजी महाराजांनी आमच्या कमरेला तलवार बांधली होती, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही तुमच्या विरुद्ध यासाठी लढलो की तुम्ही ती आमच्या कमरेला बांधलेली तलवार तुम्ही काढली आणि आमच्या कमरेला झाडू बांधला, म्हणून तुमच्या विरुद्ध आम्ही लढलो, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं. आणि म्हणून आम्ही राष्ट्रविरोधी नव्हतो, आम्ही राष्ट्रवादी होतो. जिथे जिथे या राज्यासाठी, या देशासाठी, या हिंदवी स्वराज्यासाठी जेव्हा जेव्हा लढाई झाली तेव्हा तेव्हा आम्ही यासोबत होतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तिसरा आरोप केला जातो की महार हे ते हिंदू विरोधी होते. कारण हिंदूंचं राज्य होतं, पेशव्यांचं राज्य म्हणजे ब्राह्मणांचं राज्य म्हणजे हिंदूंचं राज्य होतं. तेव्हा भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये पेशव्यांच्या विरुद्ध जे कोणी लढले ते जे महार महारांसोबत बहुजन समाजाचे अगडपगड जातीचे लोकसुद्धा त्या सेनेमध्ये होते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इकडे पेशव्यांच्या सोबत जे कोणी लोक होते तेही बहुजन समाजाचे अगडपगड जातीचेच लोक होते. इकडेही हिंदू होते आणि इकडेही हिंदूच होते. हे ह्या हिंदू आम्ही हिंदूंच्या विरुद्ध असं नाही आहे, तर ह्या सेनेमध्ये सुद्धा हिंदू होते. त्यामुळे कोणी आम्ही हिंदूंच्या विरुद्ध लढलो हे कृपया कोणी या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या काळी इंग्रजांसोबत अनेक हिंदू राजांचा तह झाला होता. पहिल्या पेशव्यांनी तर आपले राज्य वाचवण्यासाठी इंग्रजांमध्ये वसईचा तह केला होता, प्रसिद्ध आहे तो. आणि तुम्ही आपलं राज्य वाचवण्यासाठी त्यांच्यासोबत तह केला तेव्हा आम्ही हे कुठेही हिंदूंच्या विरुद्धी नव्हतो, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आज आपण सध्याच्या राज्यकर्त्यांकडे वळतो, त्या एकबोटेंकडे पाहतो, त्या मनोहर भिडेकडे पाहतो, आणि हे शिवाजी महाराजांचा जो मूळ इतिहास आहे किंवा शिवाजी महाराजांचं जे मूळ कार्य आहे ते बाजूला सोडून आज अनेक त्यांच्या नावावर दुकानं चालवणारे लोक आज राज्यामध्ये राज्यकर्ते झालेले आहेत, ते तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जे बाबासाहेबांच्या विचारांचं झालं ते शिवाजी महाराजांच्या विचारांचं झालं. बाबासाहेबांच्या पश्चात ज्यांच्या खांद्यावर नेतृत्व आलं त्यांची जी स्थिती आहे, तशी शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या पश्चात ज्यांच्या हातामध्ये सत्ता आली त्यांची ती स्थिती आहे, तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी एक ठिकाणी हे उदाहरण सांगितलं होतं की एकदा मला त्या तंत्र विद्यापीठ जे आहे लोणारेचं, तिथे एक कल्चरल फेस्टिवल होता राज्य पातळीवरचा, आणि मला त्या ठिकाणी राज्यपालांनी त्या फेस्टिवलचा आयोजन समितीचा अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक केली होती. तर ते लोणारेच्या बाजूला ते महाड आणि या रायगड किल्ला वगैरे, तर मी रायगड किल्ल्यावर त्यावेळेस तिथे गेलो होतो. ते पूर्ण रायगड किल्ला पाहिला, तिथे शिवाजी महाराजांची फार मोठी समाधी आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, जर आपण रायगडला गेले असं तर लक्षात येईल. आणि बाजूला मी पाहिलं तर तिथे पोलिसांचा, साधारण पोलिसांचा एक ताफा होता आणि तो एका दुसऱ्या समाधीचं रक्षण करत होता. तर मला असं मला आश्चर्य वाटलं की बाबा इथे बाजूला कोणती समाधी आहे रायगडावर, की हे पोलिसांचा ताफा किंवा चार पाच पोलिसांचा तो इथे आहे आणि ते शिवाजी महाराजांची जिथे समाधी आहे तिथे एकही पोलीस नव्हता. तर मी तिथे गेलो त्या ठिकाणी समाधीजवळ, आणि त्या समाधीजवळ गेल्यानंतर मग तिथे लक्षात आलं की तिथे कुत्रा ठेवला होता. तो शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजीचा कुत्रा होता, आणि तो कुत्रा होता, त्याची समाधी होती, त्या कुत्र्याच्या संरक्षणासाठी 5-6 पोलीस तिथे आजूबाजूला होते.
तर मी तिथे मला आश्चर्य वाटलं की शिवाजी महाराज यांची समाधी आहे पुतळ्यात, तिथे कोणी पोलीस दिसत नाही, पण शिवाजी महाराजांच्या कुत्र्याच्या रक्षणासाठी मात्र इथे पोलीसवाले उभे आहेत. तर मला याचं आश्चर्य वाटलं. तर मी तिथे पोलीसवाला होता तर तिथे त्याला त्याचा इथे पट्टी लिहिली होती, तिथे कांबळे लिहिले होते, म्हटलं हा आपला दिसतो. तर मी त्याला जयबीम केलं, तर त्याने जयबीम, त्याने हळूच आपला थोडं त्या एरियामध्ये लोक एकदम जोरात जयबीम बोलत नाही, तो हळूच बाजूला येऊन मला जयबीम म्हणाला. आणि मी त्यांना बाजूला घेऊन गेलो आणि त्यांना म्हटलं की अहो हे मला काय हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समाधीवर तुम्ही उभे नाही, आणि कुत्र्याच्या समाधीवर तुम्ही कसे का उभे आहे? तर ते म्हणाले मेश्राम साहेब याचा इतिहास आहे. म्हटलं काय? तर म्हणे मराठ्यामधला एक वर्ग असा आहे म्हणे तो असं म्हणतो की शिवाजी महाराजाला कुत्राच नव्हता, आणि एक ब्राह्मणी असा वर्ग असा म्हणतो म्हणे की बाबा ते शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा चिता जळत होती तेव्हा हा जो पुसलेला कुत्रा होता हा तितका एकनिष्ठ होता की त्यांनी चितेवर जी आहे ती उडी टाकली आणि स्वतःला सुद्धा चितेवर स्वतःला जाळून घेतलं होतं असा एक इतिहास सांगतो. पण चितेवर एखाद्या कुत्र्याने जाळून घेणं हे अपशकून आहे म्हणे हिंदू धर्मामध्ये. आणि असा इतिहासच नाही, शिवाजी महाराजाला कुत्राच नव्हता आणि त्यांनी तो असा जळलाच नाही त्याच्या चितेवर, असा एक म्हणे इतिहासकार काय सांगतात म्हणे, विशेषतः ब्राह्मणी इतिहासकार आहे असं सांगतात म्हणे हे अपशकून आहे, शिवाजीचा कुत्राच नव्हता. आणि म्हणून एक मोठा वर्ग आहे म्हणे तो या गडावर आला होता म्हणे, आणि त्याने काय केलं त्या पूर्ण ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची समाधी आहे ती काढून म्हणे खाली फेकली म्हणे जंगलामध्ये खाली, आणि मग तिथे दंगल झाली कुत्र्यासाठी दंगल. दुसरे जे कुत्रा होता असं म्हणणारे जे मराठी आहेत ते आणि कुत्रा नाही होता असं म्हणणाऱ्या मराठ्यांमध्ये दंगल झाली. शिवाजी महाराजांसाठी दंगल नाही, त्याच्या कुत्र्यासाठी दंगल. आणि मग काय झालं म्हणे की मग शेवटी तिथल्या पोलिसांनी जे खाली कुत्रा फेकला होता त्याला ते उचललं म्हणे आणि इथे पुन्हा त्याची समाधी बनवली, त्या कुत्र्याला इथे बसवलं. आता कोणी हा कुत्रा फेकू नये त्याच्या संरक्षणासाठी आम्ही इथे उभे आहोत. म्हणजे आता शिवाजी महाराजांचं संरक्षण नाही, त्याच्या विचारांचं संरक्षण नाही, त्याच्या कुत्र्यांचं संरक्षण सुरू आहे. शिवाजी महाराजांचं राज्य नाही, आता त्याच्या कुत्र्यांचं राज्य आहे, त्यांच्या विचारांचं राज्य नाही. आणि म्हणून तुम्हाला सगळे सैनिक आणि पोलीस दल हे आता त्यांच्या कुत्र्याच्या संरक्षणासाठी सज्ज झाले तुम्हाला आम्हाला दिसते. आणि म्हणून हे भिडे म्हणा किंवा एक बोटे म्हणा हे त्या कुत्र्याच्या समाधीचं प्रतीक आहे आणि सरकार त्याचं रक्षण करत आहे, तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ते जे उदाहरण आहे रायगडावरचं आजचं ह्या परिस्थितीमध्ये काही बदल झाले नाही. आणि म्हणून या सरकारने ह्या शिवाजी महाराजांच्या कुत्र्यांच्या रक्षणासाठी यांचं रक्षण केलं. आणि भीमा कोरेगावचा इतिहास सांगणारे आमचे एल्गार परिषदेमधले आमचे जे विचारवंत होते त्यांना तुरुंगात डांबलेलं आहे हे तुम्ही आम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं. मित्रांनो आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 ज्यावेळेस त्या विजयस्तंभाला भेट दिली याचा अर्थ की बाबासाहेब जर कोणत्या एखाद्या स्थळाला भेट देतात तेव्हा त्याचा एक इतिहास तयार होतो हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या विजयस्तंभाला का भेट दिली असेल याची मीमांसा करणं आवश्यक आहे आणि याची चर्चा करणं आवश्यक आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि नेमक्या त्या दिवसापासून तिथे मग त्या ठिकाणी जत्रा भरते, त्या ठिकाणी लोक या ठिकाणी येतात, कारण त्या घटनेमध्ये बाबासाहेबांना या देशातल्या तमाम दलित आणि अस्पृश्य समाजाला एक मेसेज द्यायचा होता, एक संदेश द्यायचा होता. तो संदेश हा द्यायचा होता जो हू वेर शुद्राज मध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला आहे की वी आर नॉट स्लेवर वी आर वॉरियर, हा संदेश बाबासाहेबांना द्यायचा होता.